नमस्कार मंडळी, मी डॉक्टर गीतांजली शुद्धलवार यवतमाळ. रंगगंध कलासक्तन्यास चाळीसगाव यांच्या प्लॅटफॉर्मवरून मी आज आपल्या भेटीला आलेली आहे. 8 मार्च येतोय मंडळी, महिला मुक्ती दिन. सगळीकडे जोरदार तयारी सुरू असणार आहे. मला एक प्रश्न तुम्हाला आज विचारायचा आहे, प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं किंवा स्वतःलाच द्या. खरंच आजची महिला इतक्या बंधनात आहे का की स्त्री मुक्ती दिन वगैरे साजरा करण्याची गरज आहे? अपवाद असते, असतातच प्रत्येक गोष्टीला. पण स्त्रियांचं जगणं आज बऱ्यापैकी सुकर झालं आहे असं मला वाटतं. स्वतंत्र आहेत त्या आर्थिकदृष्ट्या पण, स्वतःचे निर्णय घेण्याच्या बाबतीत पण. काही दिवसांनी पुरुष मुक्ती दिन साजरा करण्याची वेळ येणार आहे असं चित्र दिसतं आजकाल सगळीकडे. पण या सगळ्यांसाठी आमच्या भगिनींनी खूप मोठा लढा दिला आहे याची जाणीव पण आपल्या सगळ्यांनाच आहे. तर या स्त्री मुक्ती दिनानिमित्त काही गोष्टी आपल्याशी शेअर कराव्या असं मला वाटलं. आम्ही स्त्रिया स्वतंत्र झालो, मुक्तपणे जगायला लागलो, सगळे स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागलो, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. खूप प्रगती केली आम्ही, स्वतःला सिद्ध केलं सगळीकडे. आणि मग स्त्रीमुक्ती दिन साजरा करताना का आम्ही काय करतो? बऱ्यापैकी आज एक उन्हाळ दिवस म्हणून हा दिवस साजरा करतो. मैत्रिणींसोबत पिकनिकला जातो, सेल्फीज करतो, पार्ट्या करतो, फोटो सेशन करतो, स्टेटस टाकतो, मज्जा करतो. काहीच हरकत नाही हे सगळं करायला. मजेत जगणं, आनंदाने जगणं हा सगळ्यांचाच हक्क आहे. पण मला असं वाटतं की इथपर्यंत आम्ही आलो आहे, म्हणजे आम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेक पॉझिटिव्ह बदल घडवले, तर फक्त एवढंच स्त्री मुक्ती दिनानिमित्त आम्ही करायचं आहे का? काही सामाजिक संस्था चांगले कार्यक्रम घेतात, साड्या वाटप, शिधा वाटप अशा एक फुटकळ कार्यक्रमाव्यतिरिक्त फार मोठे असं सामाजिक बांधिलकीचे कार्यक्रम फार क्वचित होतात असं चित्र एकंदरीत तर दिसतं आपल्याला. मग आपल्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये येऊन आपण अधिक आपलं बळकट आयुष्य करण्यासाठी, अधिक सृजनशील करण्यासाठी, त्याची पोत अजून सुधारण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार आपण आज करायला पाहिजे. प्राचीन स्त्रियांचे आयुष्य बघता आपल्यापेक्षा खूप अडचणीत गेलं. त्या काळामध्ये अनेक कर्तृत्ववान स्त्रिया निर्माण झाल्या, त्यांनी अनेक अनंत अडचणीचा सामना केला आहे यासाठी आपलं कर्तृत्व सिद्ध करून केलं आहे. आणि आज काय दिसतं? आम्हाला सगळं आहे पण आम्ही कुठं चाललो आहे? या स्त्री स्वातंत्र्याच्या नादामध्ये केवळ जेंडर इक्वॅलिटी म्हणजे पुरुषांची बरोबरी करण्याच्या नादामध्ये आम्ही वाहवत चाललो आहे का? विदर्भातल्या एका छोट्याशा गावामध्ये मी प्रॅक्टिस करते, तर इथलं कल्चर आणि 5-स्टार कल्चर दोन्ही पण मला माहिती आहे. म्हणजे इथल्या एका मांडवाच्या लग्नात पंक्तीमध्ये मस्त मांडी घालून मी जितक्या आनंदाने जीवू शकते ना, तितकीच एखादी मोठी पार्टी पण मी एन्जॉय करू शकते. त्यामुळे या दोन्हीकडच्या स्त्रियांना मी जवळून अनुभवले. माझ्या ओपीडीमध्ये पारधी समाजातल्या ज्या स्त्रिया येतात आमच्याकडच्या, अशिक्षित वर्ग आहेत, आणि मग जेव्हा या प्रेग्नंट असतात बायका आणि तंबाखू खाताना दिसतात, ज्याला विदर्भामध्ये खर्रा म्हणतात, आणि आपण ज्यांना त्यांना रागवतो, म्हणजे मी ज्यांना तेव्हा रागवते, समजावून सांगते की बाई हे तुझ्यासाठी योग्य नाही, तुझ्या बाळासाठी योग्य नाही आहे, तेव्हा त्यांचं उत्तर फार विचित्र असतं. त्यांचं असं म्हणणं असतं की पुरुष कष्ट करतात, त्यांच्या बरोबरीने आम्ही कष्ट करतो. मग पुरुष ऐश करतात, ऐश म्हणजे सगळी व्यसने करतात, दारू पितात, तंबाखू खातात, पत्ते खेळतात वगैरे वगैरे, आणि आम्ही काय फक्त कष्टच करायचे का? मग त्याच्यावरचं हे सोल्युशन नव्हे हे मी त्यांना समजावून सांगते. पण तेव्हा मी एक दुसऱ्या बाजूचा पण असा विचार करते की आज आपल्या ज्या मॉडर्न तरुणी आहेत, आय टी क्षेत्रातल्या असो, मेडिकल फील्डमधल्या असो, किंवा कुठल्याही मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करणारे असो, त्यांचं कल्चर काय आहे आज? लेट नाईट पार्ट्या, सर्रास ड्रिंक्स घेतलं जातं. म्हणजे कुणाच्या व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल मला बोलायचं नाही आहे,
पण निसर्गाने नवीन जीव जन्माला घालण्याचा अधिकार अजून तरी फक्त स्त्रियांना दिलेला आहे. आणि हे सगळं करताना आपल्या शरीरावर, आपल्या बाळावर याचे काय परिणाम होणार आहेत याचा आम्ही विचार करत नाही. पुढे जाऊन या सवयी पाहून आमची मुलं काय विचार करतील, त्यांच्यावर काय संस्कार घडतील याचाही आम्ही विचार करत नाही. मॉडर्न बनण्याच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करताना आम्ही त्याचंच धन्यता मानतो. म्हणजे एखादी तरुण मुलगी जर हे सगळं करत नसेल, ड्रिंक घेत नसेल, तोकडे कपडे घालत नसेल, तर तिला सरळ आम्ही काकूबाई म्हणतो. तिची टर उडवली जाते सगळ्यांमध्ये. मग फक्त हे सगळं करणं म्हणजेच स्त्रीमुक्ती आहे का याचा विचार गांभीर्यानं करण्याची वेळ आज नक्कीच आलेली आहे. आणि आम्ही हे स्त्रियाच करू शकतो, दुसरं कुणीही करणार नाही आहे. ही गोष्ट आमच्यासाठी आम्हालाच केली पाहिजे. ही गोष्ट केलंय आम्ही स्वतःला सिद्ध, गरज नाही आहे आम्हाला आता कुणाला सिद्ध करण्याची. पण या सिद्ध करण्याच्या नादामध्ये आम्ही वाहवत चाललोय का? बेसिक गोष्टी आम्ही दुर्लक्षित करतोय का? बेसिक संस्कार आमचे दुर्लक्षित होत आहेत का? या गोष्टीकडे तितक्याच गांभीर्यानं पाहायची वेळ आज आलेली आहे. उन्मुक्त आयुष्य जगणं, स्वच्छंद आयुष्य जगणं, बेजबाबदारपणे जगणं म्हणजे स्त्रीमुक्ती नव्हे ही गाठ आजच्या तरुणींनी स्वतःच्या मनाशी बांधली पाहिजे. तुम्ही फार मोठं काम करा, सगळं आयुष्य समाजसेवेला वाहून घ्या असं मला मुळीच म्हणायचं नाही. पण स्त्रीमुक्ती दिनाच्या निमित्ताने एका जरी स्त्रीच्या आयुष्यामध्ये तुम्ही आनंद निर्माण करू शकत असाल, तिचं व्यसन सोडवू शकत असाल, तिच्या शिक्षणासाठी, तिला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जर तुम्ही मदत करू शकत असाल आणि आयुष्यात एका जरी स्त्रीचं आयुष्य तुमच्यामुळे सुधारलं गेलं, तर तो खरा स्त्रीमुक्ती दिन साजरा होईल. आणि प्रत्येक स्त्रीनं जर हे ठरवलं तर समाज सुधारायला, आणि समाज सुधारला तर राष्ट्र सुधारायला फार काही वेगळं करावं लागेल असं मला वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. धन्यवाद.